नागपुर के कुराड़ी महालक्ष्मी इंस्टीट्यूट के पास आज से अगरबत्ती उद्योग शुरू हुआ है। महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने इसका उद्घाटन किया। गारमेंट सेंटर खुलने से 700 महिलाओं को रोजगार मिलेगा। हम पालक मंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री अदिति तटकरे को धन्यवाद देते हैं, ऐसी प्रतिक्रिया मंदिर अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने दी है। शिंदे गुट के नेता संजय गायकवाड़ ने दिए वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि राहुल गांधी ने कहा कि वे संजय गायकवाड़ का समर्थन नहीं करते हैं, हम आरक्षण रद्द करेंगे। नेहरू, राजीव गांधी, अब राहुल गांधी, कांग्रेस की तीन पीढ़ियों के पेट में क्या था आज उनकी जुबान पर आ गया है। एनडीए सरकार बयान दे रही थी कि वह संविधान बदल देगी, दरअसल कांग्रेस का असली चेहरा सामने आ गया है। कांग्रेस ही आरक्षण की असली हत्यारी है। जरांगे पाटिल को राहुल गांधी के बयान पर भी चर्चा करनी चाहिए। संजय गायकवाड़ांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे तीन पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे। आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे एनडीए सरकार संविधान बदलणार आहे, ह्याच्या बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे। आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे जे आरक्षण घेणारे समाज आहेत, मग ते शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, ओबीसी असतील, या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण। आणि मला आता जरांगे पाटील साहेबांनाही सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी, तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हाही एक प्रश्न आपल्यासमोर आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनीसुद्धा राहुल गांधींच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।